हेलो स्टूडेंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वर। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी NMMS परीक्षा 2024। 2024 ची जे भी विद्यार्थी परीक्षा देणार आहे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण आपण आतापासून काय करणार आहोत, जे परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारतात तुम्हाला असे खूप महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला काढून ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये पहा, आपण 10 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। आज ही आपली पहिली प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचे सर्व विषय याच्यामध्ये आलेले आहेत। सर्व विषयाचे प्रश्न मी तुम्हाला टाकलेले आहेत। तुम्हाला ह्या एका व्हिडिओपासून तुम्हाला सगळ्या विषयाचा अभ्यास होणार आहे। मी एकाच विषयाचं प्रश्नपत्रिका काढलेलं नाही, त्याच्यामध्ये इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा आहे, विज्ञान आहे, सर्वच प्रश्न आहेत। आणि ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न परीक्षेच्या संबंधित आहेत। परीक्षेचा अभ्यास करून मी तुम्हाला इथं काढलेले आहेत, कारण हे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात, दरवर्षी जे रिपीट होतात, खूप महत्त्वाचे जे प्रश्न असतात ते प्रश्न आपण पाहणार आहोत। तर जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला बाकीचे बी प्रश्न जे तुम्हाला टाकणार आहे मी रोज ते तुम्हाला भेटत जातील। आजची हे पहिली प्रश्नपत्रिका आहे। तर पहा, आपण पहिला प्रश्न काय आहे पाहूया। पहिला प्रश्न पहा, मी तुम्हाला गणिताचा दिलेला आहे। आपण पहिला प्रश्न गणितापासून सुरुवात करूया। तर प्रश्न आहे असा, 100.1 चा वर्ग, हे असं वर्ग जे पॉईंटमध्ये आहे वर्ग, हे दरवर्षी परीक्षेला प्रश्न विचारत असतो, म्हणून तुम्हाला मी हे मुद्दा म्हणून हे प्रश्न दिलेला आहे। तर पहा, कोणत्याही पॉईंटमधलं संख्या देतो आणि त्याचा वर्ग तुम्हाला करायला लावतो। मग ऑप्शन 4 देतात, तुम्हाला त्याचं निवडायचं असते। तर आता असं जे वर्ग असेल तर तुम्ही काही घाबरायचं नाही। तुम्ही काय करा, त्याला सूत्रसुद्धा आपण वापरू शकता, पण सूत्र वापरायचं नाही, आपल्याला चुकू शकते, सूत्र तुम्ही विसरू शकता, त्यासाठी सूत्र वापरायचं नाही। असं वर्ग दिल्यावर तुम्ही काय करायचं, फक्त या संख्येला वर्ग करायचा। आपण सहज वर्ग कसं करतो, 2 चा वर्ग किती 4, मग काय करतो आपण 2 गुणिले 2 करतो। मग तसंच पहा, 2 चा वर्ग किती असते रे, 2 चा वर्ग म्हणजे काय करतो आपण 2 गुणिले 2 करतो, मग 2 गुणिले 2 किती होते 4, म्हणजे 2 चा वर्ग 4 येते। तर आपण बी इथं असंच करणार आहोत, आपण काय करू, यांचा काय करणार आहोत, गुणाकार करणार आहोत। त्याच्यामुळं तुम्ही सूत्र वापरायचं नाही, सूत्र वापरत तर एखादी वेळेस सूत्र चुकू शकते, म्हणून डायरेक्ट गुणाकार। तर पहा काय आहे तिथं, पहा 100 आहे .1, मग आपण खाली लिहायचं अजून 100.1 यांचा गुणाकार करायचा। तुम्ही लागलं तर हे जर गुणाकार येत असेल तर ऑप्शनमध्ये तुम्हाला उत्तर भेटून जाते, हे अचूक गुणाकार करायचं। तुम्ही गुणाकार शिकलेला आहात, तुम्हाला गुणाकार येतो। पहा किती अंकी आहे, 1, 2, 3, 4 अंकी गुणाकार आहे। आपण करूया, तुम्हाला येत असेल तरी मी तुम्हाला करून दाखवतो। पहा, ह्या 1 सगळ्याला गुणायचं, 1 1 1 येतो, 1 0 0 1 0 0 1 1 1 येतो। मग आता ह्या 0 आपल्याला काय करायचं आहे, गुणून घ्यायचं आहे, तर इथं आपण अधिक लिहितो किंवा 0 सुद्धा लिहितात। तर पहा, हे 0 1 0 होतो, हे 0 0 0 होतो, हे 0 0 आणि हे 0 1 0 होतो मित्रांनो। त्याच्यानंतर आता ह्या 0 झालं, ह्या 0 गुणून घ्यायचं आहे, तर इथं आपण अधिक लिहितो, इथंसुद्धा अधिक लिहितो, याच्यानं गुणून घ्यायचं आहे, तर याच्या खालीच आपण त्याचं गुणलेलं उत्तर लिहायचं असते आपल्याला। तर ह्या 0 जर 1 गुणलं तर 0 येतो, 0 0 गुणलं तर 0, 0 0 गुणलं तर 0, आणि 0 1 गुणलं तरी काय होतो, 0 होतो। तर पहा, आता ह्याच्यानं सुद्धा गुणलो, लास्ट ओवरला आपलं 1 गुणायचं आहे, तर इथं अधिक लिहा, इथं अधिक लिहा, इथं अधिक लिहा। तुम्ही इथं 0 सुद्धा लिहू शकता, पण मी तिथं अधिक लिहिलेलं आहे, कळालं, तुम्ही 0 किंवा अधिक लिहू शकता। तर आपण 1 गुणायचं आहे आपल्याला। तर पहा, मी हे थोडं ऑप्शन खाली लिहितो, हे 4 नंबरचं ऑप्शन इथं लिहितो, मी याला 4 नंबरचं ऑप्शन होतं, 3 चा 9वा घात होता असा। तर पहा, आपला 1 गुणायचं आहे, 1 1 गुणलं तर किती येते, 1 येते, 1 0 गुणलं तर 0, 1 0 गुणलं तर 0, 1 1 गुणलं तर 1 येतो। मग या सगळ्यांची आता आपल्याला बेरीज करायची असते, जर बेरीज तुमची व्यवस्थित आली तर ऑप्शनमध्ये उत्तर तुम्हाला भेटून जाते। तर पहा, इथं 0 आहेत सगळं, इथं 1 आहे म्हणजे इथं 1 येते, इथे 0 आहे 0, इथं 0 आहेत 0, इथं 1, हे 0 0, इथे 1 म्हणजे 2 झाले, नंतर हे 0 0, नंतर हे 0, मग इथं 1 आहे, तर इथं 1। मग आता पॉईंट द्यायचं असते, पॉईंट कसं द्यायचं असते, इथं पॉईंट आहे म्हणून इथं द्यायचं का पॉईंट द्यायचं नाही, किती नंतर पॉईंट आहे ते लास्ट उत्तराला द्यायचं असते गुणाकारमध्ये। इथं 1 नंतर पॉईंट आहे, इथं 1 नंतर पॉईंट आहे, तर मग आपण किती नंतर द्यायचं, 2 नंतर पॉईंट द्यायचं, मग किती, 1 2 2 नंतर इथं आपण काय दिलं, पॉईंट दिलो। तर पहा, मग हे ऑप्शनमध्ये आहे का, बघा हे किती, 120.01 कुठं आहे, 120. ऑप्शन 3 मध्ये आहे, पहा 120.01 हे ऑप्शन 3 मध्ये आहे, ऑप्शन 3 हे तुमचं बरोबर आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण, त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलं पहा, हे 3 चा घात म्हणजे 3 चा जे पॉवर आहे ते 5 आहे, गुणिले 3 चा पॉवर किती 7 आहे, भागिले 3 चा पॉवर 9 आहे, तर याची किंमत किती येते असं विचारलं। हे ऑप्शन आहे तुम्हाला निवडायचं आहे, तर आपण याची किंमत काढूया। तुम्हाला काही सूत्र माहीत असतील आपल्या बी यूट्यूब चॅनलवर, आपल्या चॅनलवर सुद्धा काही सूत्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या एका धड्यामधले तुम्ही ते सूत्र पाहून घ्या, किंवा मी तुम्हाला इथं सांगणार सूत्र काय आहे ते। दुसरा प्रश्न आपण इथं सॉल्व करूया, दुसरा प्रश्न काय दिलं पहा, ह्याच्यामध्ये इथं काय दिलं, त्यानं 3 चा पॉवर 5 आहे, गुणिले 3 चा पॉवर 7 आणि भागिले 3 चा पॉवर 9 आहे,
तर आता तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा हे खालचे नंबर सेम असतात, दोघांमध्ये गुणाकार असते, तेव्हा हे दोन सेम आहेत त्याला एकच बार लिहायचं आणि यांच्या दोघांची काय करायची, बेरीज करायची. यांची बेरीज किती होते, यांची बेरीज 12 होते, 3 चा पॉवर 12 झाला आणि भागिले हे 3 चा पॉवर 9 ला 9 जसंच्या तसं. आता यांच्या दोघांचं भागाकार आहे तर आपण हे भागाकार ह्या पद्धतीने लिहू शकतो. कशा 3 चा पॉवर 12 भागिले 3 चा पॉवर 9 ह्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. असा भागाकार असलं तर असं सुद्धा लिहू शकतो आपण. तर याच्यासाठी एक सूत्र आहे, जर दोन सेम आहेत त्यांच्या दोघांमध्ये भागाकार असेल तर हे जे दोन आहेत त्यांच्या दोघांची काय होते, वजाबाकी होते. इथं काय झाली होती, यांची बेरीज झाली होती म्हणून 12 लिहिलो आपण. इथं काय होते, आता भागाकार असल्यामुळं दोन सेम असल्यामुळं वजाबाकी होते. म्हणजेच काय होते, इथं हे 12 मधून किती, 9 काढायचं असते आपल्याला. म्हणजेच पहा मित्रांनो, 12 मधून जर आपण 9 काढलं तर 3 चा पॉवर 3 येते. 3 चा पॉवर 3 ऑप्शनमध्ये आहे का बघूया. पहा 3 चा पॉवर 3 ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. अशा प्रकारे हे दुसरा प्रश्नसुद्धा आपण करू शकता. तर चला तर पाहूया आपण याच्यानंतरचे प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे, पहा. गवताळ प्रदेशातील डायडॅश वनस्पती होय. आता इथं 4 ऑप्शन दिले आहेत, त्याच्यामधलं तुम्हाला गवताळ प्रदेशातील वनस्पती ओळखायची आहे. पहा, गवताळ प्रदेशातील डायडॅश वनस्पती आहे सांग, कुसळी, देवदार, चंदन. याच्यापैकी तुम्हाला सांगायचं आहे. लक्षात ठेवा, पाठ करा, याचं अचूक उत्तर आहे कुसळी. कुसळी हे गवताळ प्रदेशातील वनस्पती आहे. त्याच्यानंतर पहा चौथा प्रश्न. पहा हे तिसरा झाला, तिसरा चौथा प्रश्न. तर पहा, राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र या संस्थेचे कार्यालय कोठे आहे. तर पहा, राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र या संस्थेचे कार्यालय कोठे आहे तुम्हाला सांगायचं आहे. मुंबई, दिल्ली, नागपूर, पुणे, ह्यापैकी कोणत्या शहरामध्ये राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र आहे तुम्हाला सांगायचं आहे. तर पहा मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पुणे. पुणे येथे राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी विसंगत राशी ओळखा. याच्यापैकी विसंगत राशी ओळखायचं आहे तुम्हाला, की गटात न बसणारी राशी ओळखायचं आहे. कालावधी, घनता, वस्तुमान, वेग, याच्यापैकी तुम्हाला विसंगत ओळखायचं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, परीक्षेमध्ये विचारू शकतात, हे खूप महत्त्वाचे टॉपिक आहे. तर पहा याच्यामधलं ऑप्शन आहे ऑप्शन 4, वेग. वेग हे याच्यामधलं विसंगत पद आहे. त्याच्यानंतर पहा, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करतात. हे जे दिन आहेत जागतिक आरोग्य दिन, जे बाकीचे जेवढे काही दिवस आहेत, ते सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये दरवर्षी 1-2 प्रश्न असतात, म्हणून हे खूप महत्त्वाचं प्रश्न आहे, लक्षात ठेवून घ्या. पहा, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करतात, 14 जून, 19 सप्टेंबर, 7 एप्रिल, 5 एप्रिल. तर याचं अचूक उत्तर आहे 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा करतात. त्याच्यानंतर 7वा प्रश्न, भारताची जनगणना दर किती वर्षांनी होते. भारतामध्ये जे जनगणना होते ते किती वर्षानंतर होते, दर वर्षांनी होते, त्याच्यानंतर 5 वर्षानंतर होते, 10 वर्षानंतर होते, 3 वर्षानंतर होते. जनगणना म्हणजे काय, भारतामध्ये जेवढे काही लोक आहेत त्यांना त्यांचं काउंटिंग केलं जाते, त्यांना मोजलं जाते, ते किती वर्षानंतर मोजलं जाते. दरवर्षी मोजतात का, 5 वर्षानंतर मोजतात का, 10 वर्षानंतर मोजतात का, 3 वर्षानंतर मोजतात. तर पहा मित्रांनो, अचूक उत्तर आहे 10 वर्षानंतर भारतामध्ये जनगणना होत असते. याच्यानंतर आपण 8वा प्रश्न लगेच पाहूया. 8वा पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8वा बघूया. 8वा प्रश्न क्रमांक काय दिलेला आहे, पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा कोणता. पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा विचारलं तुम्हाला, पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह विचारले नाही तुम्हाला, काय विचारलं, तारा विचारलेला आहे. लक्षात ठेवा, पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा, ध्रुव, सूर्य, शुक्र, चंद्र. तर पहा याचं अचूक उत्तर आहे सूर्य. सूर्य हा पृथ्वीचा सगळ्यात जवळचा तारा आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा 9वा प्रश्न, कायद्याच्या कच्च्या मसुद्याला काय म्हणतात. पहा कायद्याचं जे काही कच्चा मसुदा आहे त्याला काय म्हटलं जातं, कायद्याच्या कच्च्या मसुद्याला काय म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. विधेयक, नियम, याचिका, मागणी, याच्यापैकी उत्तर आहे मित्रांनो, अचूक उत्तर आहे विधेयक असं म्हटलं जातं. कायद्याच्या कच्च्या मसुद्याला काय म्हटलं जातं, विधेयक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हटलं जाते. पहा केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हटलं जातं, लोकसभा, संसद, राज्यसभा, विधिमंडळ, याच्यापैकी अचूक उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तर पहा याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, संसद असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 11वा प्रश्न, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता. पहा अतिशय खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही हे लिहून सुद्धा घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. तर पहा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वॅरन हेक्स्ट्रिक्स, लॉर्ड माउंटबॅटन, त्याच्यानंतर लॉर्ड कर्झन. तर पहा याचं पैकी अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, लॉर्ड वॉरन
हेस्टिंग्स। तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला लॉर्ड वॉरन ह्या शब्दापासून लक्षात ठेवा, हे भारताचा पहिला जनरल गव्हर्नर जनरल होता। त्याच्यानंतर 12वा प्रश्न, स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते? पहा, स्वामी विवेकानंदाचं गुरु कोण होते असं विचारलं, रामकृष्ण परमहंस, स्वामी दयानंद सरस्वती, गोपाळकृष्ण गोखले, विसाबा खेचर। याच्यापैकी अचूक उत्तर सांगायचं, याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर एक, राम कृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते। हे 12वा प्रश्न झाला। याच्यानंतरचे प्रश्न आपण लगेच पाहूया आपण प्रश्न क्रमांक 13वा। प्रश्न क्रमांक 13 काय दिलं पहा, सन 1898 वास्को दी गामा भारताच्या कोणत्या बंदरात पोहोचला? तर पहा, 1898 वास्को दी गामा हा जो आहे तो भारताच्या कोणत्या बंदरात पोहोचलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर पहा, मुंबई, कोलकाता, कालिकत, मद्रास, याच्यापैकी तुम्हाला अचूक उत्तर सांगायचं आहे। तर पहा मित्रांनो, वास्को दी गामा हे कालिकत बंदरामध्ये पोहोचलेला होता, याचं अचूक उत्तर आहे। त्याच्यानंतर पहा, औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोठे झाला? म्हणजेच औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशामध्ये झाला, म्हणजे सुरुवात कोणत्या देशात झाली? इंग्लंड, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर एक, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झालेला आहे। त्याच्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 15वा, वेगळा घटक ओळखा। तुम्हाला वेगळा घटक ओळखायचा आहे, या चारीमधला वेगळा घटक ओळखायचा आहे। तर पहा, ओया, पोवाडे, मुलाखती, नाणी, याच्यापैकी वेगळा घटक। तर पहा ऑप्शनमध्ये ओया, पोवाडे, नाणी, मुलाखत। तर याचं अचूक वेगळा घटक आहे नाणी, नाणी हे वेगळा घटक आहे। त्याच्यानंतर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले वृत्तपत्र कोणता? म्हणजे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले वृत्तपत्र तुम्हाला सांगायचं आहे, जनता, समता, केसरी, मूकनायक, याच्यापैकी कोणतं वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं आहे? तर ऑप्शन नंबर 4, मूकनायक हे वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलेलं आहे। त्याच्यानंतर 17वा प्रश्न, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केलेली आहे? भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, म्यानमार। तर याचं अचूक उत्तर आहे पहा, दक्षिण आफ्रिकेपासून महात्मा गांधीजींनी त्यांच्या कार्याची सुरुवात केलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर 18वा प्रश्न, गांधीजींचा भारतातील पहिला लढा कोणता? गांधीजींचा भारतातील पहिला लढा तुम्हाला विचारलेला आहे, मिठाचा सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदाबाद सत्याग्रह, त्याच्यानंतर चंपारण्य सत्याग्रह। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, चंपारण्य सत्याग्रह हा महात्मा गांधीजींचा पहिला लढा आहे। त्याच्यानंतर पहा 19वा प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? पहा, उच्च न्यायालय जे आहे त्याच्यामध्ये जे न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राज्यपाल। तर याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करत असतात। याच्यानंतर 20 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? म्हणजे महाराष्ट्र विधानसभा जी आहे त्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, म्हणजे किती सदस्य असतात महाराष्ट्र विधानसभेमध्ये? तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। तर पहा मित्रांनो, इथं 288 एवढी महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे। अशा प्रकारे आपण आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 20 प्रश्न बघितलेलो आहोत। हे जे 20 प्रश्न आहेत ते खूप परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, कारण महत्त्वाचेच प्रश्न आपण इथं बघितलेलो आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया टाका। जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, सर असे व्हिडिओ बनवा म्हणून। जर तुम्ही कमेंट केला तर मी लगेच दुसरा व्हिडिओसुद्धा अपलोड करेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।